जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर। सध्या देशामध्ये दोन आंदोलनांची चर्चा सगळ्यात जास्त आहे, त्यापैकी एक आहे दिल्लीचं शेतकरी आंदोलन, तर दुसरं आहे महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन। दिल्लीच्या आंदोलनाचं नेतृत्व राकेश टिकेत करत आहेत, तर महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाचं नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील करत आहेत। या दोन्ही आंदोलनामुळे सरकार सध्या त्रस्त आहे, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, आणि म्हणून मग राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ही दोन्ही आंदोलनं थांबवण्याचा वेळोवेळी आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण ही आंदोलनं थांबायचं नाव घेत नाहीत। मग अशा वेळी या आंदोलनाला जो जनाधार आहे तो कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत, कारण एकदा का जनाधार कमी झाला की मग आपोआपच आंदोलन संपवायला सोपं जातं। आणि मग याच उद्देशातून सध्या सत्ताधारी म्हणण्यापेक्षा जे कोणते राजकीय नेते आहेत किंवा जे सत्तेमध्ये आहेत किंवा मंत्री आहेत, हे सगळेजण एक प्रश्न वारंवार उपस्थित करत आहेत, आणि तो प्रश्न म्हणजे की निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलने का होतात। आता याच प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहायचं की नेमकं मराठा आंदोलन जे आहे ते निवडणुकीच्या तोंडावरच का सुरू झालंय, किंवा किसान आंदोलन जे आहे दिल्लीतलं ते सुद्धा निवडणुकीच्या तोंडावरच का सुरू झालंय। म्हणजे एकीकडे असा प्रश्न जेव्हा विचारतात की ही आंदोलनं नेमकी निवडणुकीच्या तोंडावर का होतात, त्यामधून एक मेसेज द्यायचा असतो सर्वसामान्य जनतेला की याच्यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे, आणि ही राजकीय षडयंत्रानं प्रेरित असलेली आंदोलनं आहेत, आणि म्हणून मग अशी राजकीय म्हणजे राजकीय षडयंत्रानं प्रेरित असलेली आंदोलने जनतेच्या त्या आंदोलनाबद्दलच्या मनातून ज्या काही भावना आहेत त्या कमी करण्यासाठी, किंवा जनतेच्या मनामध्ये जी काही आंदोलनाबद्दलची सहानुभूती आहे ती कमी करण्यासाठी अशी विधानं करून या आंदोलनाला असलेला लोकसहभाग किंवा लोकांचा सपोर्ट किंवा पाठिंबा कमी करण्याचं एक महत्त्वाचं कार्य अशी विधानं करत असतात। पण मुळात खरंच ही आंदोलनं जी आहेत ती राजकीय असो की अराजकीय असो, पण नेमकी आंदोलनं ही निवडणुकीच्या तोंडावर का होतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे की अशी काय सवय आहे भारतामध्ये, किंवा असं का घडतंय की वारंवार आत्ताच नाही तर यापूर्वी सुद्धा मराठा आंदोलनाचा आपण जर विचार केला असेल, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा 2004 निवडणुकांपूर्वी झालं होतं, त्यानंतर 8 निवडणुकांपूर्वी, 14 निवडणुकांपूर्वी, त्यानंतर 18 निवडणुकांपूर्वी, म्हणजेच 19 18 निवडणुकांपूर्वी, 17-18 58 मोर्चे निघाले होते वगैरे, किंवा मग आता सध्या 2024 निवडणुकांपूर्वीच 2023 पासून हे आंदोलनानं खूप वेग घेतलेला आहे, किंवा खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन पसरलेलं आहे। किंवा दिल्लीचं आंदोलन पाहिलं असेल तुम्ही तर मागच्या वेळेस सुद्धा 2019 निवडणुकांपूर्वी किसान आंदोलन होतं, त्याच्यानंतर आता परत 2024 निवडणुकांपूर्वी हे आंदोलन आहे। ही असं का होतंय, याला खरंच कोण जबाबदार आहे, याला खरंच राजकीय नेते किंवा राजकीय षडयंत्र जबाबदार आहे, की मग लोक मुद्दामून असं काही करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच या आंदोलनाबद्दलची भूमिका सर्वसामान्य लोकांमध्ये स्पष्ट होईल। बघा, जेव्हा कधी निवडणुका असतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जेव्हा कधी निवडणुकीचं वर्ष असतं किंवा येणाऱ्या वर्षामध्ये, म्हणजे 4 सत्ता भोगल्यानंतर जेव्हा 5वं वर्ष येतं, त्या वर्षामध्ये सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगारांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी वेगवेगळ्या योजना नव्यानं चालू होतात। मग तिथेही असा प्रश्न तयार होतो की मागच्या 4 ज्या योजना सुरू झाल्या नाही, किंवा ज्या स्कीम्स तुम्ही 4 दिल्या नाही, त्या स्कीम नेमकं याच निवडणुकीच्या वर्षात का देत आहात, हा मूळ प्रश्न। त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण, जे काही बेरोजगार असतात त्यांच्यासाठी 4 कोणत्याही प्रकारची भरती होत नाही, पण अचानक जेव्हा निवडणुकीचं वर्ष येतं त्या वर्षी मात्र वेगवेगळ्या भरत्या होतात। जसं महाराष्ट्राचा जर विचार केला तर मागच्या वर्षभरापासून, म्हणजे 2023 पासून तलाठी भरती झालेली आहे, त्यानंतर आरोग्य सेवेत भरती झालेली आहे, जलसंपदामध्ये भरती झालेली आहे, वनरक्षकमध्ये भरती झालेली आहे, पोलीस भरती झालेली आहे, आणि नुकतीच सध्याचा जर आपण प्रश्न पाहिला तर सध्या नुकतीच महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती सुद्धा झालेली आहे। मग हे सगळं मागच्या 3 का नाही झालं, हे नेमकं निवडणुकीच्याच वर्षामध्ये का ह्या सगळ्या भरत्या झाल्या, हाही एक प्रश्न आहे। त्याच्या पुढे जर आपण आणखी गेलो तर पहा की वेगवेगळ्या ज्या मोठमोठे जे प्रोजेक्ट आहेत किंवा कंपन्या आहेत मोठमोठ्या, मोठमोठे प्रोजेक्ट जे MIDC मध्ये असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असतील, तर त्यांची जी उद्घाटन किंवा मग रस्ते असतील, पूल असतील, या सगळ्या गोष्टींची सुद्धा, या सगळ्या योजना सुद्धा नेमके निवडणुकीच्या वर्षामध्ये त्यांची संख्या का वाढते, त्यांची उद्घाटनं का वाढतात, मग हे सगळे जे प्रश्न आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। की ज्या पद्धतीनं सरकारमधले लोक किंवा मंत्री लोक काही असं म्हणतात की नेमकं निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनं का होतात, तर मग जनतेकडूनही काही सामान्य प्रश्न तयार झालेले आहेत, जे की जनता सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या असे जिथं जिथं त्यांनी पत्रकार परिषद असेल किंवा एखादी बाईट असेल तिथं तिथं ज्या राजकीय नेत्यांनी असे वक्तव्य केलेले आहेत की निवडणुकीच्या पूर्वीच आंदोलनं का उभी राहतात, तर त्याच्याखाली जर आपण मेसेज वाचले तर त्या मेसेजमध्ये असे प्रश्न दिसतात
की मग नेमकं निवडणुकीच्या वर्षातच ह्या भरत्या काय येतात, निवडणुकीच्या वर्षातच वेगवेगळ्या स्कीम्स काय असतात गोरगरीब लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, किंवा निवडणुकीच्या वर्षातच मोठमोठ्या प्रोजेक्टची उद्घाटनं का होतात, त्यामध्येच एक सर्वसामान्यपणे विचारलेला असाही एक प्रश्न आहे की नेमकं निवडणुकीच्या वेळीसच राम मंदिराचा मुद्दा वर का येतो, त्याचं उद्घाटन का होतं, किंवा मग सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं अनावरण का होतं, अशा वेगवेगळे प्रश्न त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलेले आहेत. म्हणजे एकंदरीत इथं जी आंदोलनं होतात किंवा इथं ज्या काही सरकारकडून निवडणुकीच्या वर्षामध्ये योजना लागू होतात किंवा नव्यानं नोकर भरती होतात, या सगळ्या मागे एक कारण असतं. आणि ते महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे की पहा, चार वर्षानंतर सत्ता उपभोगल्यानंतर पाचव्या वर्षात जेव्हा आपल्याला निवडणुकीला समोर जायचं, आपल्याला म्हणजे मला नाही सत्ताधारी पक्षांना, तर तेव्हा त्यांना लोकांकडून मत मागवायचे असतात किंवा मत मिळवायचे असतात. आणि हे मत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे मत मागावं लागत असतं आणि मत मागण्यासाठी आपण काहीतरी करत आहोत, आपण काहीतरी केलेलं आहे हे त्यांना दाखवण्याची गरज असते. आणि म्हणून या मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी किंवा त्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते कृत्या वापरत असतात. आणि मग काय होतं, त्यांना कोणत्याही प्रकारे निवडणुकीच्या वर्षामध्ये मतदारांना नाराज करायचं नसतं, कारण त्यांना परत पुन्हा एकदा सत्तेमध्ये जायचं असतं. आणि म्हणून मग हे सगळे उपद्व्याप किंवा गोष्टी चालू असतात. त्याच पद्धतीनं आता लोकांना सुद्धा ही एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आपण चार वर्ष कितीही भांडा, कितीही संघर्ष करा, कितीही मागण्या मागा, कितीही आंदोलनं करा, कितीही उपोषणं करा, आपल्याला काही ढेकळं भेटणार नाही. पण निवडणुकी तोंडावर असताना जर आपण आंदोलन केलं ना, आपल्या मागणीचा रेटा जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात रेटला, तर नक्कीच सरकारवर याचा एक दबाव पडतो किंवा सत्ताधाऱ्यांवर दबाव पडतो आणि मग ते आपल्याला नाराज न करण्यासाठी, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करतात आणि फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आपल्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळतं. हा एक समज म्हणण्यापेक्षा हे आता निश्चितच झालेलं आहे, कारण आत्तापर्यंत तोच इतिहास घडत आलेला आहे. आणि म्हणून वारंवार निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने उभी राहतात आणि ती जास्तीत जास्त तीव्र होतात, जास्तीत जास्त मोठी होतात. पण याला मूळ कारण राजकीय लोकांचीच आत्तापर्यंतची जी काही वागणूक आहे ती आहे. म्हणजे असं नाही की आत्ता सत्तेमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामुळेच, हे जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आणि जेव्हापासून इथं सगळी सत्ताधारी आहेत, त्या मागच्या 70 वर्षापासून हा एक पायंडा पडलेला आहे की निवडणुकीच्या वर्षात काहीतरी जनतेला मिळतं किंवा जनता मागून त्यांच्याकडून आपल्या पदरात पाडून घेऊ शकते अशा प्रकारचा दबाव टाकून. आणि म्हणूनच मग निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे आंदोलनं उभे राहतात. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी असे आरोप केले की हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावर का उभा आहे, त्यांनी स्वतः त्यांच्याकडे एकदा, त्यांच्या स्वतःच्याही याच्यामध्ये एकदा वाकून पाहिलं पाहिजे की आपण सुद्धा निवडणुकीच्या वर्षातच का अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करतो आहोत. म्हणजे याचं उत्तर त्यांचं त्यांना मिळून जाईल. बाकी जनतेला तर आता सगळं कळून चुकलंय, जनतेला नव्यानं सांगण्याची काहीही गरज उरली नाही. आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझं आणखी एक फेसबुकला सुद्धा एटीएम गुरु नावाचं एक पेज आहे, त्या पेजला तुम्ही नक्कीच फॉलो करा. म्हणजे ज्या काही गोष्टी इथं यूट्यूबला बोलता येत नाहीत किंवा यूट्यूबवर रिस्ट्रिक्शन असतात, त्याच्यामुळे आपण काही गोष्टी फेसबुकवर नव्यानं टाकत असतो, ते फेसबुकचं पेज लाईक करा आणि त्याला फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. आणि माझ्या एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, एवढीच मी विनंती करतो. आणि थांबतो, जय जिजाऊ, जय शिवराय.